प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रशिक्षण के दरमियान मिलने वाले विद्या वेतन व टूल किट के लाभ से नावी कारागिर वंचित राष्ट्रवादी के प्रदेश सरचिटनेस अतुल वांतिरिक के नेतृत्व में नावी समाज के कारागिरों ने उपविभाग के अधिकारी को ज्ञापन दिया। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना के माध्यम से नावी कारागिरी को व्यवसाय प्रशिक्षण आर्थिक मदद व प्रोत्साहन देने के लिए केंद्र शासन द्वारा ये योजना अमल में लाई गई। इस योजना के अंतर्गत व्यवसाय शुरू करने वाले नावी समाज के कारागिर को 5% तक के ब्याज से पहले टप्पे में 1,00,000 रुपए तो दूसरे टप्पे में 2,00,000 रुपए का कर्ज दिया जाता था, लेकिन जब नावी कारागिर बैंक में गए तो उन्हें ब्याज दर 12% से 13% बताया गया। इस योजना में नावी कारागिरों को 6 दिवसीय प्रशिक्षण में 500 रुपए का विद्या वेतन दिया जाने वाला था और प्रशिक्षण पूर्ण करने पर कारागिरों को टूल किट खरीदी के लिए हर एक को 15,000 रुपए नकद भी दी जाने वाली थी, लेकिन प्रशिक्षण पूर्ण करने वाले कारागिर को इस तरह का कोई भी लाभ दिया नहीं गया है। साथ ही इस योजना के अंतर्गत व्यवसाय शुरू करने वाले नावी कामगार को प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना का लाभ मिलानी है, जिसके लिए केंद्र सरकार द्वारा छोटे मोटे व्यवसाय को 5% ब्याज दर पर बैंक द्वारा तत्काल कर्ज देने की मांग प्रदेश सरचिटनीस अतुल वांतिले के नेतृत्व में नावी कारागिर ने की है। उन पर कड़ी जांच करके योग्य कार्यवाही करने की मांग की गई है, अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सड़क पर उतर कर आंदोलन करेगी। नावी समाज बांधवाचं नेतृत्व करता आज आपण उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आलेला आहोत। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कशा पद्धतीने आमिष दाखवण्यात आली आणि जो तुम्हाला दाखवण्यात आले की तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी जे लोन देणार आहे तर तुमची फसवणूक कशी केली तुम्ही सांगा। 5 महिन्यापासून फॉर्म भरलेले होते, त्याच्यानंतर आमचं प्रशिक्षण झालं 6 दिवसाचं, त्यात आम्हाला 500 रुपये रोज प्रतिदिवस ट्रेनचे हे मिळणार होता, रोज मिळणार होता, त्याचे 4,000 रुपये म्हणजे अनेक 1,000 रुपये समजून घ्या ट्रॅव्हलिंगचे असे 4,000 रुपये मिळणार होते, ते आम्हाला मिळालेले नाही आहे। अन्य आमच्या बांधवापैकी काही जणांना बँकेतून फोन आले तर ते बँकेत गेले असता चौकशी केल्या असं माहीत पडलं आम्हाला का बँक 12-13% व्याजाने आम्हाला लोन देत आहे ते, हालांकि प्रधानमंत्री योजनेत फक्त 5% नमूद केलेलं होतं। आज आमचा गरीब वर्ग आहे, सर्वसाधारण लोक आहे, टीनचे ठेले आहे, 6,200 रुपये महिना पडते आम्ही हिशोब काढला त्या गोष्टीचा, तर आज 6,200 रुपये महिना भरण कोण, तो व्यक्ती आपला घर चालवन, आपले पोरं जगवन, शाळेची फी भरण, त्या 6,000 रुपये 200 महिना बँकेला देणार, तर त्यांचं असं म्हणण्याचे हे होतं का बा आम्ही तुम्हाला 60% सबसिडी वापस करू, पण वापस आज आमची भरायचीच ताकद नाही तर वापस येण्याचं सवलच नाही उठत ना। तुम्ही जे बोलले ते तुम्ही करा, त्याच्यात काही वाद नाही, 5% जर तुम्ही देत आहे त्या हिशोबाने आमच्यातले जे गरजू व्यक्ती आहे, ज्यांना लोनची गरज आहे, ज्यांना दुकान बनवायचं आहे, तर ते लोक घेतील आणि ते आपला व्यवसाय हे करतील, तर 12% ताकद नाही आहे भाऊ आमच्या समाजाची भरायची। आणि जे मानधन तुम्हाला देणार होते ते ट्रेनिंग तुमची घेण्यात आली 7 दिवसाची, 8 दिवसाची मानधनाचे पैसे मिळालेले का? नाही नाही, आम्हाला मानधनाचे कुठल्याही प्रकारचे पैसे मिळालेले नाही आहे। 15,000 टूलकिट मिळणार ते पण आम्हाला मिळालेली नाही आहे। त्यात सरसकट आम्ही अजूनही वाट पाहत आहोत सर, 2 महिने झाले आमच्या ट्रेनिंगला, आणि आम्ही ट्रेनिंग करून फक्त काम ते बसून आहो का ते ठेवा येते ते मिळणार आहे का नाही याचंही आश्वासन नाही आहे। या प्रश्नाची उत्तर कुठल्याही अधिकाऱ्याकडे नाही आहे आणि कोणी आम्ही बोला नाही, म्हणजे आम्हाला हे कोणासमोर व्यक्त करायचं किंवा कोणासमोर बोलायचं आहे हे आम्हाला माहितच नव्हतं, म्हणून आम्ही आता माननीय भाऊ आमचे भाऊ म्हणून त्यांच्याकडे मदत मागायला आलो आहे या विषयावर। प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत त्यांना आमिष दाखवण्यात आली होती का व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला 1,00,000 रुपये लोन आम्ही देऊ 5% दरानं, आज हे लोक बँकेत गेले तर बँकेत त्यांना म्हणतात की 13% व्याज लागणार आणि यांची ट्रेनिंग घेण्यात आली 7 दिवसाची, पण 7 दिवसाच्या ट्रेनिंगचे जे मानधन 500 रुपये देण्यात येणार होते रोजीप्रमाणे ते सुद्धा यांना मिळालेले नाही आहे, म्हणजे यांची हरासमेंट झालेली आहे। यांनी आज डॉक्युमेंट करण्यासाठी ट्रेनिंगला जाण्यासाठी त्यांनी आपला व्यवसाय बंद ठेवला आणि 7 दिवसाची ट्रेनिंग दिलेली आहे। या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत या सर्व नावी समाज जनतेची फसवणूक केलेली आहे, ज्यांनी या फसवणूक केलेली आहे त्या अधिकारी लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या समाजाची दिशाभूल केलेली आहे त्यासाठी आज आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। 8 दिवसाचं अल्टिमेटम दिलेलं आहे, 8 दिवसात जर नावी समाजाला न्याय मिळाला तर ठीक, जर नावी समाजाला जर न्याय नाही मिळाला तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व समाज बांधव घेऊन रस्त्यावर उतरून या शासनाचा आम्ही निषेध करू। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।